कन्या दिवस आहे का श्रावण संपला एवढं सिरियसली बोलते रवी ऑर्डर करतील आणि आम्ही जाऊन रवी करणार आहे ना पिऊल आणि प्राणवीला विचारलं आज बिल कोण पे करणार आहे नाही तुम्ही कोणाच्या कन्या तर पिऊ प्राणवीला डॅडी बिल देणार डॅडीच्या कन्या तो की कन्या माझ्या नाही डॅडींच्या फक्त कन्या आगाव कोणाची कन्या आहे सो फायनली मम्मा श्रावण संपलंय मस्त आज चिकन झालं श्रावणला 2 महिने पाळले आणि पिऊ जास्त आहे तुम्ही खावा बेटा पिऊ तू काय खाणार लॅम छान आहे कॅरम खेळण्यासाठी चांगलं आहे चिकन पॉर्न पिऊ काय खाणार चिकन पॉपकॉर्न खाणार आहे पॉपकॉर्न नाही चिकन पॉपकॉर्न स्ट्रीप घेतले मस्त लेग पीस घेतले मोठे ठीक आहे आणि आम्ही सुद्धा खूप दिवसानंतर बाहेर आलो खायला केएफसी मध्ये केएफसी नाही पण आपण हॉटेल मध्ये पण खूप दिवसानंतर आलो ना बाहेर शक्यतो बाहेरच टाळतोय तर कमी खातोय तर पिऊ प्राणवीसाठी आज स्पेशली आलो आणि मी म्हटलं 3 दिवस झाले आपला व्लॉग पण नव्हता कारण का मोदकमध्ये एवढी बिझी होती ना फ्रेंड्स भरपूर सकाळी जे 6-7:30 बसायचो ते डायरेक्ट संध्याकाळी 7-8 उठायचो 5 दिवस तिसऱ्या दिवशी मोदकची ऑर्डर नव्हती पण तिसऱ्या दिवशी आम्ही एक्स्ट्रा जे नारळ आणले 30 नारळ एक्स्ट्रा आणले ते आम्ही खाऊन घेतले 30 नारळ एका दिवशी खाऊन घेतले रिस्पॉन्स पण चांगला आला आणि ऑर्डर पण आला खूप छान रिस्पॉन्स होता आणि म्हणजे 99 कस्टमर एवढे खुश झाले ना म्हणजे टेस्ट खूप छान होती थोडंसं ऑर्डर थोडीशी उशिरा पोहोचत होती पण टेस्ट वाईज खूप तरी पण आपल्याकडे मॅन पॉवर पण होता यावेळी मॅनेजमेंट व्यवस्थित केलेलं आणि आनंद ह्या गोष्टीचा झाला ना ह्या वर्षी फ्रेंड्स मी म्हटलं ना फुल ना फुलाची पाकळी म्हणजे असं वाटतं ना मी कमवते तर माझ्या तू अजून काही लोकांनी कमवलं पाहिजे तर ह्यावेळेस संध्या होती परत शॉपकडची एक बाई आलेली ती होती आणि अजून कोण होता हा बाहेरताई होत्या आणि बरेच जण म्हणजे मामासुद्धा होते तर मी थोडा थोडा माझ्यातला जे हिस्सा आहे थोडा थोडा मी त्यांनासुद्धा दिलेला आहे तर ह्याचा खूप आनंद झाला फक्त मी एकटीने नाही कमवला तर सगळ्यांनी कमवलं म्हणजे की घरातल्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा मी पैसे दिलेले आहेत म्हणजे आई म्हणा जेणेकरून सगळेजण खुश झाले कोणालाच म्हणजे जर का थकलेलो असेल तर पैसा मिळाला की थोडंसं खुश होतं त्या पद्धतीत झालं आणि प्राणीचा लुक बघा सध्या म्हणजे कसं तिला प्राणीला ना जास्त नट्टापट्टा नको असतं म्हणजे पाव
लावण्यासाठी पण मला सांगावं लागतं ग, कारण मी पावडर लावू ना, म्हणजे तिला ते सगळं नको असतं, फक्त डान्स वगैरे असेल असं काही असेल ना तेव्हा खूप छान तयार होते, अदरवाईज तिला सिम्पली खूप राहायला आवडत. आणि हे माझी बॉय, तिला परफ्यूम जास्त आवडतो, बाहेरच्या कंट्रीचे आले मस्त परफ्यूमची माझी डॅडी, तिने एक बॉटल हप्त्यामध्ये संपवलेली आहे आणि आज तुम्ही मला परफ्यूम घेऊन देणार आहात. हा बोल ना, पत्थरचं बनलंच आहे, ईट आहे ते, असं वाटतं गावात आलो आपण. हा ऍक्च्युली ही वॉल असं हेच वाटते, हा बघ ना. आणि पैशाचं तुम्ही म्हणाल ना फ्रेंड्स, तर आज मी असा विचार केला, आज कन्या दिवस आहे ना, तर आज कन्या दिवस आहे म्हणून ह्या दोघींसाठी आहे ना मी एक 5-digit नंबरचा एक आकडा असतो ती अमाऊंट मी ह्या दोघींच्या नावावर म्युच्युअल फंड मध्ये टाकणार आहे. चांगले. आणि प्लस मी माझ्या पीयूची पॉलिसीचे पॉलिसी बाकी आहे, तर डॅडींना यावेळी म्हटलं की पॉलिसी मी भरणार आहे. सो या तीन गोष्टी मी करणार आहे. काश मी पण कन्या असतो, माझ्या पण नावाचं म्युच्युअल फंड टाकलं असत. नाही पण मी कन्या आहे, मी तुम्हाला डॅडी बोलते की नाही? अच्छा अच्छा, मग तुम्ही मला काय देणार आहात? डॅडी तुम्ही आम्ही तिघींना ना 5 नोट द्या 500 ची. 5 नोट हे पण तिघींना 500 त्याला दिले सगळ्या नोटा खाली. 5 नोटा द्या. इकडे पाण्याची बॉटल कितीची आहे माहितीये? 50 रुपये. अरे बापरे, एवढी महाग काय माहित कसले पैसे घेतले. आणि नेमका आजच विसरलो, एका माणसाने घेतली आणि रिटर्न केली. तू तिच्याशी का पट्टी करते? दीदी बघ, हाय दीदी, क्या नाम है आपका? मानवी. मस्त नाही पिऊ, तिथे बसली ती शांत, तरी ती बोलते कट्टी. आता तिने काय केलंय हिच, तरी पण कट्टी. तिने काय केलंय दीदीने? यडीमा फायनली रवी आलेले आहेत आणि ते आरती आणि रवींनी काय काय आणलेलं आहे. दिवस आहे तर मुलींनी खाल्लं पाहिजे बाबा, नाहीतर कसं म्हटलं? से थँक्यू डॅडी. वेलकम बेटा, तू पूर्ण संपवणार ना तेव्हाच थँक्यू मी स्वीकार करणार. हा पूर्ण संपव, कळलं का? चला आता आम्ही सुद्धा घेतो मस्त. हा क्रिस्पी वाटतं एकदम छान. क्रिस्पी वरचे मसाले लावतो. चला बंद होईल नाही तर. चला आता सेमी फायनल झालं, आता फायनल राऊंड मारूया. परत हा खरंच ना पोट भरत नाही, फक्त नावासाठी. आणि ह्या दोघी म्हणजे आम्हाला केएफसी करत होत्या. चलो फ्रेंड्स, आता स्पेंटामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता भरपूर वेटिंग आहे. आणि ऍक्च्युली मुलींना केएफसीमध्ये जायचं होतं आणि मला स्पेंटामध्ये आज येण्याचा खूप मूड होता, तर रवींना म्हणतं पोट पण तसं आमचं भरलंच नाही केएफसीमध्ये आणि स्पेंटामध्ये आलो तर बघतो तर खूप वेटिंग. ठीक आहे, आम्ही थोडासा वेट करू शकतो कारण का आम्हाला आज इथे जेवायचंच आहे, तर
बघू आज आम्ही इथे काय खाणार आहोत, पण पियू आणि प्राणवीला इकडची फेरणी खूप आवडते, तर ते लोक बोलले मम्मा आम्हाला आधी जेवायच्या आधी फेरणी घेऊन दे ना, मग आता त्या दोघी फेरणी घेत आहे ते बघ. प्राणवी तू कस्टर्ड खाते ना, मग ते नंतर घे ना डिशमध्ये. प्राणवीला फेरणी आणि कस्टर्ड खूप आवडतं, तर आता पियू आणि प्राणवी ते आधी खातात, मग बघू आम्हाला सीट कधी मिळते आता, कारण का खूपच वेटिंग आहे. रवी भरपूर बडबड करतात, हा कोणत्या हिशोबाने 74 रुपीज घेतोय, कारण का एवढू शक कस्टर्डचे 74 रुपीज घेतलेले आहे. एवढा मोठा पाहिजे रवी? एवढा मोठा. अच्छा, डब्बा श्रीखंड वाटते मला. तर पिऊला आवडत नाही हे कस्टर्ड फेरणी वगैरे, पिऊला आवडत नाही, फक्त प्राणवीला आवडतं. ती चॉकलेट टाकून नाही घेते त्याच्यावर, चॉकलेट सिरप असं मागून घ्यावं लागतं. प्राणवी किती आगाव असू शकते डॅडी बघितलं, मला मागून घ्यावं लागतं आणि तुम्हाला ती देताना कसं स्वतःहून देते आगाव. उद्या स्कूलमध्ये सोडायला मी येणारच नाही, तुला डॅडींनाच घेऊन जा. पिऊला कोणती आईस्क्रीम पाहिजे? पण आता नाही देणार, तू चूज करून ठेव, पण मी तुला नंतर देणार आईस्क्रीम, पर्पलवाली, पण मी तुला नंतर देणार. अर्धा तास अर्धा पाऊन तास आम्ही वेटिंगवर होतो, सीट भेटली आता आम्हाला. आणि रवी काय मागवताय? मी विचार करतोय बंजारा मसाला, चिकन बंजारा मसाला. ग्रेव्ही असते ना? काय करू ना, कधी खाल्लं नाही. चिकन दो प्याजा झालंय, चिकन कोरमा झालंय, चिकन मोगलाई झालंय. पियू तू काय खाणार ग? पियू काय खाणार? मीरा रोड मधला ना स्पेंट हॉटेल खूप छान आहे, आणि इथे रेट्स बघायला गेलो ना रिझनेबल रेट आहे, रेट रिझनेबल आणि क्वांटिटी पण असं, म्हणजे ना जास्त क्वांटिटी मिळते, म्हणजे एका प्लेट मध्ये दोघं जण तरी खूप पोटभर खाऊ शकतात, अगदी मस्त. आणि टेस्ट वाईज बोलाल तर खूप छान आहे. आणि आम्ही हे खूप जुनं आमचं हॉटेल आहे स्पेंटा, आणि हे स्पेंटा हॉटेल कुठे आहे तर असं जे थिएटर आहे अगदी त्याच्यासमोरच हे स्पेंटा आहे, आणि मीरा रोडमध्ये स्पेंटा खूप फेमस आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. मग एकदम वसूल वाटतो, पैसा इथे आल्यावर खूप वसूल वाटतो. आलेलं आहे चिकन मस्त मस्त चिकन बंजारा. टेस्ट करून सांग मला कसं आहे. मी म्हणते ना फ्रेंड्स, पेंटामध्ये कोणतीही डिश नावा कोणतीही तुम्हाला आवडणार, म्हणजे आवडणार 100% आवडणार. चिकन बंजारा एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. मसाला ना त्याचा एवढा मस्त लागतो मसाला, आणि हे चिकन सुद्धा ना त्यांनी मस्त रोस्ट केलेलं चिकन आहे म्हणून त्याचं नाव बंजार आहे. ती हे खाणार नाही, थोडंसंच खायल ती, तिला राईस खायचं. चला तर आता मी पण खातो. मस्तच आहे खरंच फ्रेंड्स, स्पेंडा मधलं खरंच छान असतं ना, कोणती पण डिश मागवली तरी मज्जा येते खायला. आणि प्राणवी मला वाटतं ही मिरची खाणार आहे ना, एकदम फ्रेश वाटतं. आणि मेन तर ते भाजले ना त्याच्यामुळे टेस्ट अजून वेगळी येते. मस्त चिकन पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट चिकन आहे. आणि ही आपली बेबी बघा कशी चपाती रोटीवर हे करते, तिने लिंबू पिळलेला रोटीवर, आणि तिला राईस खायचे, ती राईसची वाट बघते. सो फ्रेंड्स, मी हे मस्त जेवण संपवते, आता मस्त मजा करते. आय होप की तुम्ही सुद्धा बघून मस्त, तुम्हाला पण असं तोंडाला पाणी वगैरे सुटलं असेल, जर का मीरा रोडमध्ये राहत असेल तर नक्की एकदा स्पेंटामध्ये या आणि चिकन बंजाराची ऑर्डर करून बघा, आणि ती खाऊन बघा, खूप छान वाटतात, ती डिशच खूप छान आहे.
आणि बटर रोटी मागवून घ्या रवीने, माझ्यासाठी बटर रोटी नाही मागवली, एक तरी बटर रोटी जास्त नाही पण एक तरी खाल्ली पाहिजे, तेवढं तर चालतंच थोडंसं. सो मी आता मस्त जेवण एन्जॉय करते आणि नंतर पुन्हा बोलते. आता दोघींनी आईस्क्रीम घेतली, तीन कलर आहे ना, पिंक व्हाईट आणि वॉटरमेलन. पोट अगदी भरलं फ्रेंड्स आणि पार्सल सुद्धा घेतलं आम्ही घरी, कारण का बरंच राहिलं तर म्हणतं असंच वेस्ट का घालवं, तर एका टायमाचं होऊन जाईल का काय माहीत. बाहेर आजकाल व्यवस्थित खाऊच वाटत नाही, म्हणजे पोट लगेच भरतं. तर आम्ही जे पोटवर घालणं त्याच्यातून पण एका व्यक्तीचं पार्सल उरलं. एकदम रिझनेबल रेट आहे या हॉटेलमध्ये फ्रेंड्स, नक्की तुम्ही पण स्पेंटामध्ये या आणि मस्त जेवण एन्जॉय करा. मस्त सगळंच कस्टर्ड, इकडचं फेरणी खूप छान लागतं, फेरणी पण खावा. कस्टर्ड तू खाते पण मी फेरणी खाते, इकडची फेरणी पण खूप छान लागते. आज मी खाल्लं नाही कारण का पोट खूप हॅवी झालेलं माझं. सो असं सगळं आहे, कन्या दिवस आजचा आमचा सेलिब्रेट झालेला आहे आणि डॅडी आमचे गेलेले आहेत समोर रसाजकडे, हे आणायला, सोडा आणायला गेलेले आहेत त्यांना. हां आले पाहिजे त्यांना जिरा सोडा पियावं असं वाटलं, मग ते बोले मी बाहेरूनच घेतो, समोर भरपूर रसाजमधले आहे माझे स्टॉल आहे, तर म्हटलं 10 मिनटं बसते आणि मग जावे, नाही तर गाडीवर कसं त्यांना सुद्धा खायला जमत नाही आणि थोडंसं पडतं वगैरे, आणि आम्ही सुद्धा कसं मध्ये मध्ये एक एक बाईट घेतोय ना, मग ते जमणार नाही गाडीवर, म्हणून म्हटलं आपण बसून खाऊया मस्त आणि मग जाऊया. काय म्हणताय डॅडी, काय आणलं? जिरा सोडा. हा चला, गणपतीचे 5 दिवस झाले, आजचा 6वा दिवस आहे. कसे गणपती, आम्हाला तर लिटरली 5 दिवस आहे ना बाहेर, 5 दिवस होणार अभि कसे गेले समजलंच नाही. म्हणजे सकाळी मी जे 6-6:30 वाजता मोदक करायला, आंघोळ वगैरे करून मोदक करायला 6-6:30 बसायची ना, ते डायरेक्ट रात्री 7-7:30-8 वाजता उठायची. मला नेमकं बाहेर काय चाललंय तेच कळायचं नाही, बाहेर दुपार कधी होते, ऊन कधी येते, पाऊस कधी येतो कळायचंच नाही अजिबात, कारण का बाहेर बघायलाच वेळ नाही. आमच्या सोसायटीमध्ये असं बँड वगैरे वाजला कोणाचा गणपती जाताना, तर तेवढ्यापुरतं फक्त उठायची, बाकी उठाय म्हणजे प्रश्नच नाही बाहेर बघण्याचा, एवढी बिझी झालेली. माझा एक टार्गेट होता, कारण का मी गेल्या वर्षी म्हणत होती, गेल्या वर्षी ना टोटल मी फ्रेंड्स 1600 मोदक केलेले आणि पहिल्या दिवशी तुम्हाला सांगू का फ्रेंड्स मी 1900 मोदक केले आणि ह्या 5 दिवसाचे मोदक म्हणून जवळजवळ 3500 मोदक गेले आपले, कारण का मी 19 तारखेला जे काउंटिंग केलं ना संध्याकाळपर्यंत 1900 झाले, पण रात्रीसुद्धा ऑर्डर, बापरे आम्ही सेकंड डे रात्रीसुद्धा बसलेलो पुन्हा, एवढं सगळं काउंटिंग करून 3500 मोदक गेलेले आपले. आणि ह्या वर्षी आम्ही ना पुरणपोळ्यासुद्धा ठेवलेल्या मस्त, मग मी ताईला सांगितलेलं, ताईने मस्त तिथून पुरणपोळ्या पार्सल केलेल्या ना, आणि त्या पुरणपोळ्या पण सगळ्यांना आवडल्या आहे की नाही रवी, त्या लेडीने आपल्याला सांगितलं तर छान वाटलं, सगळेजण बोलले आम्हाला असं कधी काय खावं असं वाटलं तर द्याल का तुम्ही बनवून, तर मी म्हटलं ऑफकोर्स नक्की देऊ. आणि स्पेशली मी आईची खूप तारीफ केली सगळ्यांकडे, आमच्या म्हणजे मी सगळ्यांना म्हटलं, माझी सासूबाई आहे त्या फिश नॉनव्हेज खूप छान करतात, तर तुम्ही एकदा ऑर्डर करून बघा. काय मजा आली का तुम्हाला? आली. चला फ्रेंड्स, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की माझा हा 3-4 दिवसानंतर आलेला व्हिडिओ तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि केल्याशिवाय जाऊ नका. हा पुन्हा आपण नवीन नवीन व्हिडिओ मध्ये भेटत राहूया, तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या. ओके बाय.